दरवर्षी प्रमाणे आम्ही सगळेजण भीमाशंकर दर्शनाला या ठिकाणी आलेलो आहोत आणि अगदी श्रद्धापूर्वक भक्तिभावाने पूजा केलेली आहे आणि भगवान शंकराकडे मागण्यासाठी काही लागत नाही, मागावं लागत नाही, त्याला सर्व माहीत असतं काय करायचं आहे काय द्यायचं आहे. आणि मी एवढंच आज भीमाशंकराकडे प्रार्थना केलेली आहे की या राज्यातला बळीराजा सुखी होऊ दे, या बळीराजावरचं अरिष्ट दूर होऊ दे आणि या राज्यातला सर्व समाज, शेतकरी, कष्टकरी, कामगार, सगळे जे काही या राज्यातले घटक आहेत यांना चांगले दिवस येऊ दे, सुखीचे दिवस येऊ दे आणि त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन होऊ दे, त्यांचं जीवन सुखी समाधानी होऊ दे आणि हे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, या राज्यावरची सगळी संकट अरिष्ट सगळी दूर होऊ दे. बाकी काही आणि शेवटी भगवान शंकराला सगळं माहीत आहे. भाई भाई तुम्ही 24 तास लोकांना उपलब्ध असता, डॉक्टरांनी तुम्हाला आराम करण्याचाही सल्ला दिलेला आहे, परंतु अगदी रात्री उशिरापर्यंत तुमचं काम चालतं. भगवान शंकर पाठीशी आहे, परमेश्वराचे ईश्वराचे आशीर्वाद आहेत आणि मी एवढीच प्रार्थना करत असतो की मला सगळ्यांची सेवा करण्याची शक्ती दे. मी अहोरात्र या राज्यातल्या जनतेची सेवा करण्याची ताकद शक्ती मला दे एवढीच माझी. हल्ला होतो, धमकी दिली जाते, या बाबतीमध्ये काही मेसेज आलेले आहेत त्याचा तपास सुरू आहे. आपल्या सर्व यंत्रणा तपास करतायत, केंद्रीय यंत्रणा IB रॉ त्याचा तपास करतायत आणि गृह विभागाच्या माध्यमातून गृहमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, गृह विभाग आहे आणि त्याच्या गृह विभागाच्या माध्यमातून त्याचा तपास सुरू आहे. कुठलंही संकट मुंबईवर येणार नाही याचा संपूर्ण बंदोबस्त गृह विभाग पोलीस आपले सक्षम आहेत आणि कुठल्याही प्रकारचा हल्ला करण्याची ताकद हिंमत कोणी करणार नाही.